10 प्लस 4 इज इक्वल टू x. आता तुम्हाला x विसरायला हरकत नाही, कारण तुम्हाला उत्तर मिळालं. उत्तर मिळाल्यानंतर x विसरून जायचा. तसं शरीरामध्ये हा कर्ता जो आहे हा ईश्वर आहे, त्याला आम्ही आत्मा म्हणतोय. हा आत्मा समजेपर्यंत त्याला x माना आणि उत्तर मिळालं की त्याला विसरून द्या. तुम्ही दाखवता येणार नाही, तुम्हाला मन दाखवता येईल. आता सगळ्यांसमोर इथेच आहे, सगळ्यांची डोकी इथे दिसत आहे, सगळ्यांच्या नजरा मला वेगळ्या आहेत, पण सगळ्यांचं मन इथे असेलच असं नाही. काही जणांचं मन मगाशी तिथल्या गडबड गोंधळाकडे होत, काही जणांचं चिमणी चिवचिवते त्याच्याकडे आहे, काही जणांचं घड्याळाकडे असेल किती वेळ बोलणारे भूक लागली. प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे, प्रत्येकाचं मन वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या मनात काय आहे ते दुसऱ्याला कळतच नाही. आणि हे शिकायचं आपल्याला मानसशास्त्रात, जे आयुर्वेदामध्ये सांगितलं. आज सायकोसोमॅटिक डिसीज वाढलेले आहेत, मनोशारीरिक आजार वाढलेले आहेत. मनोशारीरिक म्हणजेच मनाचा शरीराशी असलेला संबंध, शरीराचा मनाशी असलेला प्रभाव हा दिसतोय. आज मॉडर्न मेडिसिनला सुद्धा लक्ष द्यायला लागले आयुर्वेदवाल्यांचे. मग ते मन शोधायला निघालेत, पण त्यांचं दुर्दैव ते मन शोधतायत मेंदूत. मन मेंदूत नाहीये, हृदय स्थित आहे. आमच्याकडे चरक संहिता नावाची संहिता आहे. चरक नावाचे ऋषी होऊन गेले, वाघवट नावाचे ऋषी होऊन गेले, सुश्रुत नावाचे ऋषी होऊन गेले. यांची नावं तुम्हाला माहिती आहेत, अगदी डल्लन मिलन नंतर कळेल, पण चरक सुश्रुत वाघवट तरी तुम्हाला आता समजत. आता त्यांनी सांगितलेलं आहे की हृदय स्थित, मन हृदयामध्ये आहे. दाखवा पुरावा, लागला पुरावा, प्रत्येक गोष्टीला पुरावा असा, पुरावा नाही तर पुरावा असा. आताच काय तो ह्याचा डे, रोज डे आता येऊन गेला ना, रोज डे कॉलेजमध्ये दिवस आठवले की असं बरं वाटतं तुला, रोमांच. कोणातरी प्रपोज करायचं असेल आणि मी असा रेट रोज घेऊन बरोबर गेलो, मी काय म्हणतो, मी मेरे मन की बात कहता हूं, मैं मेरे दिल की बात कहता हूं. अरे शब्द काय आहे, मैं मेरे मन की बात कहता हूं. हा कुठे आहे, हा हृदयावर आहे. असं म्हणतो का, मैं मेरे मन की बात आपको कहता हूं. लग्नानंतर कदाचित दाद येईल. मग कुठे आहे, हृदय स्थित आहे. चरकाने सांगितलंय, वाघबटाने सांगितलं, दिल की बात है, ते दिल ही जाणे. त्यामुळे ही हृदयाची गोष्ट आहे, ती मनाशी संबंधित आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित असलेले सगळे व्याधी हे मनाशी संबंधित, आणि मनाशी संबंध असलेले सगळे व्याधी हृदयाशी संबंधित आहेत. हृदयाला मिळणारी नाडी, हृदयामधून वाढणारं ब्लड प्रेशर, हे सगळे आजार मनाशी संबंधित आहेत. मनाच्या ताब्यात सगळे हॉर्मोन्स आहेत. हॉर्मोन्स म्हणजे ग्रंथींची कामं, इन्शुलिन हे हॉर्मोन आहे ना, इन्शुलिन हॉर्मोन आहे. याची निर्मिती करणारा अवयव जो आहे, त्या अवयवाचा ताबा हा आपल्याकडे दिलाय का, किती इन्शुलिन सिक्रेट करायचं मी ठरवू शकतो का बाहेर. असा गेटवाल नाही आहे कुठे की या जिल्ह्यात 4 रुपये जास्ती खाल्ल्या जरा हा गेटवाल जास्ती पिरवा, इकडनं जरा इन्शुलिन जास्ती येऊ देत नाही असं सांगितलं. शरीरामध्ये काही अवयव हे केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याचा राज्य सरकारशी काही संबंध नाही. डायरेक्ट वरण मोदी ऑर्डर, शाह ऑर्डर, मधल्या विचारतही नाही. धाड पडली म्हणजे पडली. हे जे सगळे अवयव आहेत हे सगळे मनाच्या ताब्यातले अवयव. तुमच्या मनात बदल झाला की ते हॉर्मोन सिक्रेट होण्याचं प्रमाण बदललं की तो डिसीज वेगळा झाला. आणि ही मरेपर्यंत औषधं तुम्हाला घ्यायला सांगतात, आणि याच्यातलं एकही औषध मरेपर्यंत तुमची लेवल पण नॉर्मल करत नाही हो. आयुष्यभर गोळ्या खात राहायचं, मग अशी मी जी व्याख्या सांगितली, बदललेली व्याख्या, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवायचे आणि आयुष्यभर औषधं खात राहायची म्हणजे आरोग्य झालेलं. आयुष्यभर औषधं आयुर्वेदात नाहीच सांगितलेली, जेवढा रोग तेवढंच औषध. कावी झाली, कावी उतरेपर्यंत औषध घ्यायचं, ताप आला ताप उतरेपर्यंत औषध घ्यायचं. ताप येऊ नये म्हणून क्रोसिन रोज कोण घेत आहे का, अमृतपणा आहे.
ताप येऊ नये मृत रचून घेणं हा जसा मूर्खपणा आहे तसाच रक्तदाब वाढू नये म्हणून रक्तदाबाची गोळी घेणं हा सुद्धा तेवढ्याच मूर्खपणा आहे. आणि अशी तुलना कधीच करू नका की रक्तदाबासाठी आयुर्वेदात काय सांगितलं, डायबिटीससाठी आयुर्वेदात काय सांगितलं, थायरॉइडसाठी आयुर्वेदात काय सांगितलंय, पीसीओडीसाठी आयुर्वेदात काय सांगितलंय. हे आजारच नाहीये असंच गृहीत धरा आणि शिकण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला खरा आयुर्वेद काय. पुन्हा एकदा सांगतो जे आमच्या शास्त्रात सांगितलं नाही ते 100% नाही असं गृहीत धरून चालतो. ही ओढून ताणून केलेली जुळवणी जी आहे हे फक्त आकड्यांचे खेळ आहेत. आज माझ्याकडे 30-30 वर्ष प्रॅक्टिस, मी सांगतो 30-40 वर्ष डायबिटीस ज्यांना आहे ते पेशंट येतात आणि ते सांगतात डॉक्टर 40 वर्ष झाली पण शुगर काही नॉर्मल होत नाही, 30 वर्ष झाली पण थायरॉइड काही नॉर्मल होत नाही, ते ब्लड प्रेशर कधीच नॉर्मल होत नाही, सतत ते वाढत राहतं कमी जास्त. अरे म्हटलं बरोबर आहे, तू जिवंत आहेस, जिवंत माणसांमध्ये कमी जास्त होणारच आहे. तुम्ही ती एक खूण बघितली का, अशी खूण असते बघा, बघितली समजली खूण ही नाही जेव्हा अशी स्ट्रेट येते काय समजायचं, गेला पेशंट गेला हा म्हणजे ही स्ट्रेट लाईन हा जर डेथ आहे तर हे जे अपडाऊन आहे इट्स लाईफ. त्यामुळे हे अपडाऊन होणं ही तुमची गरज आहे हे पेशंटला आम्हाला सांगायचं. तुमचं प्रेशर कमी जास्त होतंय हे तुमचं मन करून घेतंय कारण तुमची ती गरज आहे. प्रेशर वाढणं ही गरज आहे आपली, रक्तदाब वाढणं ही गरज आहे आणि म्हणून त्याचा नॉक तुमच्या हातात दिलेला नाही ईश्वराने, तो आपल्याकडे ठेवलाय केंद्र शासन. तुम्हीच सगळं बदलायला लागला तर मी हवा कशाला. हे सगळं शरीर ट्रान्सपरंट का नाही बनवलं ईश्वराने, एक अवयव बनवला ट्रान्सपरंट डोळा म्हणजे त्याच्याकडे ते मटेरियल आहे. मग असं फुल बॉडीला जर ते मटेरियल त्याने वापरलं असतं तर काम किती सोपं झालं असतं, सगळं तुम्हाला कळलं असतं, अन्न कुठे, स्त्रोतरोध कुठे, सप्रक्ति कुठे, शाखेत विरोध करतात सगळं मला कळलं असतं, सगळं शरीर जर असतं थ्रू आउट दिसणार जर असतं तर. पण त्याने ते केलं नाही कारण त्याला माहिती आहे की पुढे जाऊन तुम्ही काहीतरी गडबडी असत करणार म्हणून त्या सगळ्यावर काकडीच बसून टाकले त्याने. आणि फक्त जेवढं दिसायला पाहिजे तेवढं फक्त ट्रान्सपरंट दिलं. काय सांगायचं, मनाच्या ताब्यातले जे आजार आहे ते मनाकडनं स्थिर झाले, त्याला बाहेरनं तुम्ही मॅनेज करू नका. आणि म्हणून जे आजार आज मनाच्या ताब्यात आहेत ते इरिव्हर्सिबल आहे आणि ते बरे होणारच नाही असं ते सांग. डायबिटीस 80 वर्षात येते, थायरॉइड 80 वर्षात येते, पीसीओडी 80 वर्षात येते आणि काय 80 वर्षात येत. आणि ते सगळे डॉक्टर अवयव काढायलाच बसलेले आहेत असं वाटत. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट पित्ताशयाची पिशवीवर डोळा असतो, न्यूरोलॉजिस्ट तो मेंदूतल्या कुठच्या तरी बणके दबले म्हणून सांगत राहतो, सर्जन आहे तो अपेंडिक्सवर डोळा ठेवून असतो, एकदा दोनदा सुद्धा ऑपरेशन करतात एका अपेंडिक्सचं. व्यवहार सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठच्या दुनियेत येणार आहात हे मी तुम्हाला सांगतोय, या दुनियेत तुम्ही येणार आहात, एवढा भ्रष्टाचार या दुनियेमध्ये आहे. म्हणजे मी तर सांगतो की भारतातले सगळे राजकारणी सगळ्या पक्षांचे एका बाजूला घेऊन देत आणि त्यांनी भ्रष्टाचार करत आहे. हा कमी होईल भ्रष्टाचार मेडिकल फील्डमधला जर भ्रष्टाचार एकत्र केला तर काही पटीने मोठा असेल, एवढा भ्रष्टाचार आज मेडिकल फील्डमध्ये आहे. आणि या सगळ्याला तुम्हाला बदलवून काढायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये, फक्त प्रामाणिकपणा, सत्य आणि सातत्य या दोन तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आणि ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन, हा जर तुमचा दृष्टिकोन चांगला असेल, ईश्वरावर पूर्ण श्रद्धा घेऊन करा की तुम्हाला कुठेही कठीण वाटणारच नाही आयुर्वेद शिकता, खूप सोपं आहे. आज आपण काय शिकतोय, परसेप्शन आमची बदलतात, मिती बदलते आणि मग शिक्षण आम्हाला खूप कठीण वाटतं आयुर्वेदाचं. खूप सोपं आयुर्वेद आहे, ॲलोपॅथीपेक्षा काही पटीने सोपं आहे कारण जे मला दिसतंय सगळंच्या सगळं, मन सांगतंय माझं मला काय काय होतंय, त्यामुळे तसं तसं करत जायचं. एक अध्याय येणार तुम्हाला वेगानं लागाय, वेगानं तळत होते कुठच्याही वेगाचं धारण करू नका, प्रवृत्त करू साधा सोपा नियम. निरोगी राहण्यासाठी काय करायचं, खोकला आला खोकायचं, शिंका आली शिंकायचं, जांभळी आली जांभळी द्यायची, रडायला आलं रडायचं, एक नंबरला झालं जाऊन यायचं, दोन नंबरला झालं जाऊन यायचं,
करायचं, झोपायला झोपायचं, भूक लागली जेवायचं, ताक लागली पाणी प्यायचं, याच्या विरोधात केला की रोग होणार. साधं सोपा नियम नाही. आज नियम काय केला, दिवसाला 5 लिटर 8 लिटर घागरभर बाल्टीभर पाणी प्यायचं असं सांगितलं. गरजच नाहीये, जेवढी तहान तेवढं पाणी. साधं सोपा नियम आहे. आमच्या लहानपणी अशा बाटल्या आम्ही फिरवलेल्या नव्हत्या. शाळेत जाताना बाटली आम्ही नेलेलीच नव्हती. आज केरळमध्ये वॉटर बेल वाजवली जाते शाळेमध्ये. म्हणजे काय, जसं शाळेची घंटा असते ना, रिसेस झाली 4 पिरियड झाल्यानंतर एक घंटा, मोठी घंटा, दोन पुन्हा संध्याकाळची आणखीन एक घंटा, शाळा सुटण्याची घंटा, शाळा भरल्याची घंटा, तशी वॉर्मिंग बेल आहे पाणी पिण्याची घंटा. पाणी ती घंटा वाजली की सगळ्यांनी बाटल्या काढायच्या आणि तोंडाला लावायच्या, कडे 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 कडे. हा त्याच्यावर आहे पोटावरचा, तुमच्या मनावरचा अत्याचार आहे, तुमच्या इंद्रियावरचा अत्याचार आहे. असं जर कोण करत असेल तर सांगा, अरे तुमची एवढी ताण येतो तुम्हाला, हे शिशूला जास्त नाही का होणार, जेवढं पाणी जास्ती पण. बरं, आपल्या पाण्यामध्ये क्षार जास्ती आहे, हे क्षारयुक्त पाणी याच्यावर लिहिलेलं आहे. मिनरल वॉटर लिहिलंय की नाही, मिनरल म्हणजे क्षार, ऍडेड क्षार आणखीन घातलेले आहेत. आपण असे क्षार जर शरीरात गेले तर शरीरातले क्षार वाढतील की कमी होतील, वाट ना. मग हे क्षारयुक्त पाणी जेव्हा रक्तात जाईल, रक्तातले क्षार वाढतील की कमी होतील, वाढणार. असं क्षारयुक्त रक्त किडनी मधून फिल्टर होण्यासाठी जेव्हा त्या बोन्स कॅप्सूल मध्ये जाईल आणि खाली लघवी तयार होईल, हे सगळे क्षार अडकतील की बाहेर पडून जातील, अडकले तर मुतखडा वाढेल की कमी होईल. मग सगळेजण सांगतात पाणी भरपूर प्या, मुतखडा वाढेल की कमी होईल. काय चुकतंय, कुठे चुकतंय, आम्ही सतत विवेकबुद्धी गहाण ठेवून चाललेलो आहोत. साध्या याला आयुर्वेदाला ऍडमिशन घ्यायची गरज नाहीये, इथे फक्त बुद्धी वापरा जी देवाने दिली. मग समजलं काय करायचं की काय करायचं नाही, त्याच्यात पक्क्याचा भाग आलाच होते. ताण लागते तेवढं पाणी पी. आता मी समजा पंख्याखाली बसलोय, एसीत बसलोय मस्तपैकी, मी पण माझ्या वजनाचे एवढंच पाणी प्यायचं. आता या अलिपतीमध्ये एक नियम सांगितलं, पाण्याचा नियम सांग, 30 ml पर kg बॉडी वेट असं सांगितलं. माझं वजन जर 70 किलो असेल तर 24 तासामध्ये मी किती पाणी प्यायचं, 7×21 2100 ml पाणी प्यायचं. हा नियम सांगितला, प्रोटोकॉल झाला. आयुर्वेदामध्ये प्रोटोकॉल नाही, प्रत्येकाचा प्रोटोकॉल वेगळा. हीच तर गंमत आहे आयुर्वेदाची. 2100 ml मी पाणी पितोय 24 तासांमध्ये, हे माझ्यासाठी. मी पंख्याखाली बसलोय आणि एसीत बसलोय, आणि बाहेर पुन्हा जर कोण काम करत असेल, आपल्या इथलं कुंपणाचं काम करत असेल, माती खणतोय, त्याचं वजन 70 किलो आहे, त्याने फक्त 2100 ml पाणी द्यायचं का? अन्याय त्याच्यावर. त्याला कदाचित 4 लिटर पाणी लागेल, घाम घालतोय तो तिथे मातीमध्ये. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात आणि प्रत्येकाच्या गरजा त्याने ओळखायच्या आणि आपापलं काम करायचं, बस बाकी काही नाही.